काही लोकांनी जे सत्तेत होते त्यांनी त्या मालकाला इतकं ब्लॅकमेल केलं बरं की त्यांनी आत्महत्या केली फार्मास्युटिकल कंपनी येण्याचं राहिलं जो व्यापारी आला त्याला पिळवून खाण्याचं काम ह्या लोकांनी केलं जनतेने आम्हाला लोकसभेमध्ये दे साथ दिली आणि आपला खासदार निवडून आला जनता याही वेळेला या, या सगळ्या गोष्टींचा विचार नक्कीच करेल असा माझा विश्वास आहे नांदगाव पेठ एम आय डी सी ही माझ्या मतदारसंघामध्ये येते तुम्ही दोन हजार नऊच्या आधीची अवस्था नांदगाव पेठची विचारून घ्या ज्या ज्या फॅक्टरी आज त्या ठिकाणी उभारलेल्या आहेत त्या सगळ्या एम यू माझ्या हातच्या आहेत बरं विदर्भ एडव्हान्टेज या ठिकाणी झालेलं होतं त्यावेळेला मोगेसाहेब मंत्री होते आणि विदर्भाचे कशा फॅ कशा इथे इंडस्ट्रील्स येतील आणि कसं डेव्हलप होईल टेक्स्टाईल झोन त्या ठिकाणी विलासराव देशमुखांनी डिक्लेअर केलेलं होतं आणि मग त्या टेक्स्टाईल मग यांचं सरकार आलं ना मग आलं मग भाजपचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर ते इतकं रेंगाळलं की भरपूर रेंगाळलं त्यावेळेला आम्ही काही यम जे करून घेतले होते त्या फॅक्टऱ्या तुम्हाला आज त्या माझ्या नांदगाव पेठ एम आय डी सीमध्ये दिसत आहेत उद्धवसाहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला एक फार्मास्युटिकल कंपनी इथे त्याचा एमओ झाला होता ती आली पण होती पण काही लोकांनी जे सत्तेत होते त्यांनी त्या मालकाला इतकं ब्लॅकमेल केलं बरं की त्यांनी आत्महत्या केली हो म्हणजे हे फार्मास्युटिकल कंपनी येण्याचं राहिलं जो व्यापारी आला त्याला पिळवून खाण्याचं काम ह्या लोकांनी केलं तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला एवढ्या सगळ्या अडचणीमध्ये देखील एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवावाच लागतो कारण अडचणी तर येणारच त्यांच्यावर मात करावीच लागणार आहे जनतेने आम्हाला लोकसभेमध्ये साथ दिली आणि आपला खासदार निवडून आला जनता याही वेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार नक्कीच करेल असा माझा विश्वास आहे पेठ एम आय डी सीमध्ये मोठे उद्योग आले पाहिजे परवाच्या दिवशी प्राईम मिनिस्टरनी पी एम पार्क वगैरे केलं खूप मोठा कार्यक्रम घेतला खासदाराचा अपमान त्या ठिकाणी केला खासदाराचं नाव पण नाही टाकलं त्यांनी म्हणजे एवढं त्यांना राग आम्ही लोकसभा जिंकलो त्याचा त्या ठिकाणी आहे आणि एक रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाही ज्या काही इन्व्हेस्टमेंट आहेत त्या सगळ्या एमओ यूज उद्योगमंत्री सन्मान्य विलासराव देशमुख मुख्यमंत्री सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि राज्याचे उद्योगमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री तत्कालीन मोगी साहेब त्यांच्या हातच्या आहेत तर आहेत ह्या गोष्टी प्रतिभाताई राष्ट्रपती होत्या त्यावेळेला भारत डायनामिक्स म्हणून एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी काही नाही केलं वॅगन फॅक्टरी मध्ये तर तिथल्या आमदारांनी तत्कालीन खासदारांनी फक्त एक्सप्लॉटेशन केलं दुसरं काहीच नाही आणि इथे वॅगन मध्ये काहीही आणलेलं नाही ही फॅक्ट आहे ही फॅक्ट आहे ती बिल्डिंग बिल्डिंग नाही त्याची फक्त कंपाऊंड वॉल झालेली आहे आणि आम्ही उद्योग आणू अरे सारे उद्योग तर त्यांनी तिकडे नेले गुजरातमध्ये आत्ता टाटाचा कोणता उद्योग नागपूरला होणार होता ते उद्योग गुजरातमध्ये गुजरातमध्ये गेले परवाच्या दिवशी त्याचं उद्घाटन सन्मान्य पंतप्रधानांनी केलं हा हो विदर्भामध्ये नाव विदर्भाचं घेतात आणि वराडामध्ये कायच नाही हो जे काय बहुत झालं ते नागपूरमध्ये ओनली नागपूर विदर्भात नाही वराडात पण नाही हा भाग जो आहे अमरावती बुलढाणा वाशिम याला वराड म्हणतात तर आमच्याकडे तर काहीच नाही ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या त्याची मंजुरात त्याचे एमओ यूज त्याचं बजेटेड डिस्ट्रीब्युशन हे सगळं दोन हजार चौदाच्या आधीचं आहे आणि जो थोडासा काळ आम्हाला कोविड uh, विरहित मिळाला त्या काळातला त्या आहे त्याच्यानंतर पालकमंत्री तर आदरणीय देवेंद्रजी पालकमंत्री होते आदरणीय चंद्रकांतदा पालकमंत्री आहेत अजूनही कसलं काय आहे काय गोंधळ का ही नाही अमरावतीचं जे विमानतळ आहे ते विमानतळ पण भिजत गोंगडं बरेच वर्ष पडलेलं आहे विमानतळ गोंगडं भिजत आहे मेडिकल कॉलेजचं गोंगड भिजत आहे माझ्या नांदगाव पेठ एम आय डी सीमध्ये मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी मंजूर होतं आम्ही आम्ही सत्तेत असताना पण राणाच्या मतदारसंघामध्ये त्यांनी ते शिफ्ट केलं आहे का कोपऱ्यात कारण आमदार राणा आणि माझी खासदार नवनीत राणा त्यांच्या जमिनी तिथे आहेत त्यांचे भाव वाढले पाहिजे म्हणून आमच्या भागातला रोजगार आमच्या भागातला सगळा मेडिकल कॉलेज ते त्यांनी तिकडं वळवलं मग आता पंच्याहत्तर कोटीचं क्रेडिट घेता तर हेच क्रेडिट तुमचंच आहे ना झोपले होते का त्यावेळेला सरकार तुमचं होतं ना असं कसं नांदगाव पेठमधनं एम आय डी सी जा ना, नांदगाव पेठमधनं मेडिकल कॉलेज जातं काय करत होतात तुम्ही लोक मग सत्तेवाले विचित्र आहे तो हे विमानतळ झालं तर हे औद्योगिकरणाला चालना मिळेल असं वाटत नाही का बिलकुल चालना मिळेल याच्या मंजुरात पण प्रतिभाताई पाटील ज्या वेळेला राष्ट्रपती होत्या तेव्हापासूनचे ते हे सगळे प्रपोजल्स आहेत पण ते इतकं स्लो करतायत बघू झालं पाहिजे